नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण कांदा बाजारभाव आणि एक महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मुरबाडमध्ये हायब्रिड कांदा सरासरी एक हजार रुपये गेलेला आहे येथे कमीत कमी आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाराशे रुपये बाजारभाव होता तर सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी एकूण दहा क्विंटलची एकूण आवक आलेली आहे यानंतर पाथर्डीमध्ये लाल कांदा सरासरी नऊशे रुपये गेलेला आहे येथे कमीत कमी सहाशे आणि जास्तीत जास्त बाराशे रुपये बाजारभाव होता तर पाथर्डीमध्ये आत्तापर्यंत चोवीस क्विंटलची एकूण आवक आलेली आहे तर मित्रांनो हे जे भाव असतात आपण प्रति क्विंटलच्या मागे देत असतो यंत्रा सांगलीमध्ये लोकल कांदा सरासरी आठशे रुपये गेलेला आहे येथे कमीत कमी पाचशे आणि जास्तीत जास्त अकराशे रुपये बाजारभाव होता तर या ठिकाणी एकूण आवक सातशे त्रेचाळीस क्विंटलची आलेली आहे यंतर पुढची बाजार समिती म्हणजे वाईमध्ये लोकल कांदा सरासरी एक हजार रुपये गेलेला आहे येथे कमीत कमी सहाशे आणि जास्तीत जास्त चौदाशे रुपये भाव आज गेलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी एकूण आवक पंधरा क्विंटलची आलेली आहे नो में अंतर में अंतर नो हो नो तर मित्रांनो तीन महिन्यानंतर लॉकडाऊन उठणार आहे आणि तीन महिन्यानंतर जे आहे मोठ्या प्रमाणात कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे बाजारभाव जे आहे ते पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल जाण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो बाहेरच्या देशात मोठी कांदा टंचाई सध्या जाणवत आहे आणि त्याचाच फायदा भारताला होणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला बाजारभावची व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की कर नक्की करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र